नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे हा घटक भाग एक मध्ये आपण पाहिला, तर या घटकावर आधारित आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, गणपत वाणी आपल्या मधुर वाणीने श्रीमंत झाला। तर आपल्याला या दोन नंबर वाणी या शब्दाचा अर्थ आपल्याला पर्यायामध्ये विचारला आहे। पहिला पर्याय आहे व्यापारी, दुसरा आहे बोली, तिसरा आहे स्वभाव, चौथा पर्याय आहे वर्तणूक। तर आपण वाक्य वाचला असता असं लक्षात येतं, गणपत वाणी म्हणजे हा व्यापाऱ्याचं नाव पहिल्या वाणीचा अर्थ, त्यानंतर आपल्या मधुर वाणीने श्रीमंत झाला। वाणीने या शब्दाचा अर्थ बोली असा होत आहे, आपल्याला यामध्ये लक्षात आहे येत आहे। तर पुढचा प्रश्न आहे, जोराचा वात सुटल्यावर वात पेटत कशी राहील, असा आहे प्रश्न। पर्याय आहेत वारा, विकार, ज्योत, दिव्याची वात। तर आपल्याला वात या शब्दाचा अर्थ दिव्याची वात असं उत्तर आहे, कारण की जोराचा वात ह्या पहिल्या वात या शब्दाचा अर्थ होत आहे वारा। वारा सुटल्यावर वात पेटत नाही, वात म्हणजे दिव्याची वात, म्हणजे आपलं उत्तर आहे चार क्रमांक, दिव्याची वात। पुढचा प्रश्न पाहूया, त्या नाव चालविणाऱ्या नावाड्याचं नाव काय, दोन वेळा नाव आलेलं आहे, तर पहिल्या नावचा अर्थ काय होतो। पहिल्या नाव पर्याय आहे कीर्ती, व्यक्तीचं नाव होडी आणि प्रसिद्धी। तर वाक्य परत वाचला असता असं लक्षात येत आहे, त्या नाव चालविणाऱ्या नाव म्हणजे होडी, होडी हे आपलं उत्तर आहे। आणि दुसऱ्या नावचा असा अर्थ होत आहे व्यक्तीचं नाव, म्हणजे आपलं उत्तर आहे नाव म्हणजे होडी। पर्याय क्रमांक तीन। पुढचा प्रश्न आहे, वर वधूला वर देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते, आपल्याला ह्या वरचा अर्थ विचारलेला आहे। इथं पहा, वर आणि वधू जोडून आलेला आहे आणि आपल्याला ह्या वरचा अर्थ विचारलेला आहे। पहिला पर्याय आहे नवरा, दुसरा पर्याय आहे बाजू, भेट आणि आशीर्वाद। तर आपल्याला ह्या वरचा अर्थ आशीर्वाद असा होत आहे, आपल्या लक्षात येत आहे वर वधू ह्या वरचा अर्थ होत आहे नवरा, आणि पुढच्या वरचा अर्थ होत आहे आशीर्वाद, कारण की आशीर्वाद देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते, त्यामुळे या वरचा अर्थ आशीर्वाद असा होत आहे। पुढचा प्रश्न पाहूया, डाव चांगला रंगात आला असताना त्याने डाव साधला, पर्याय क्रमांक एक आहे खेळ, दुसरा आहे क्रीडा, तिसरा आहे कपट आणि चौथा आहे काठी। तर आपल्याला ह्या डावचा अर्थ विचारलेला आहे। बघा, डाव चांगला रंगात आला असताना ह्या डावचा अर्थ होत आहे खेळ, कारण की खेळ चांगला रंगात आला असताना त्याने डाव साधला, डाव म्हणजे कपट, त्यामुळे ह्या डावचा अर्थ होत आहे कपट। पुढे पाहूया, त्याने सर्वांसमोर पण केला पण त्याला तो पूर्ण करता आला नाही, आता याच्यामध्ये पण या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे। पर्याय पहिला आहे परंतु, नंतर प्रतिज्ञा, जाहीर आणि हट्ट। तर आपल्याला वाक्य वाचला असता असं लक्षात येत आहे, त्याने सर्वांसमोर पण केला, पण म्हणजे प्रतिज्ञा, प्रतिज्ञा त्याने केली सर्वांसमोर, पण त्याला तो पूर्ण करता आला नाही, पणचा अर्थ होत आहे प्रतिज्ञा। अशा प्रकारे आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे यावर महत्त्वाचे प्रश्न पाहिले। धन्यवाद।